मंजिरी सत्यजित मुधोळकर याच नावाची ढाल करत आलीस ना आजपर्यंत? म्हणजे मला मला कळलं नाही आई. मी 2 दिवस घराबाहेर काय गेले, मालकीण झालीस या घराची. म्हणजे या घराच्या आउटहाऊसमध्ये माझ्या परवानगीशिवाय नोकरांना कसं काय राहू दिलंस तू? आई तुम्ही चेन्नईला होतात म्हणून तुम्हाला विचारणं शक्य नाही झालं मला. मग आता माझा निर्णय ऐक. उद्यापासून मीरा मला आउटहाऊसमध्ये दिसता कामा नाही. या घरातल्या नोकरांना त्यांच्या कामाबद्दल भरपूर पगार दिला जातो. याचा अर्थ त्यांच्या आयुष्यभराची जबाबदारी मुधोळकरांनी घेतलीय असं होत नाही. ठीक आहे, मी सांगते मीराला निघून झाला. पण आई, मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर हवंय. समजा माझ्या ऐवजी प्रियाने मीराला आउटहाऊसमध्ये राहायला सांगितलं असतं तरी तुम्ही असंच केलं असतं? मिळालं. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय आई. मीराने इथे राहण्याबद्दल तुमचा विरोध नाहीच आहे. मुळात तुमचा विरोध मला आहे. मिळालं ना उत्तर? मग आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव. तू हे जे तुझ्या नावापुढे सत्यजितचं नाव लावतेस ना, मंजिरी सत्यजित मुधोळकर, ते लावण्यासाठी तू लायक आहेस असं नाही वाटत मला. नावात काय आहे प्रिया? नावापेक्षा नातं महत्वाचं. आणि हक्क? हक्काचं काय, प्रेम असलं की सगळं होतं प्रिया. तुला जाणीव आहे की माझ्या आयुष्यात तुझं काय महत्व आहे, मला जाणीव आहे की तुझ्या आयुष्यात माझं काय महत्व आहे. संपला विषय. आणि हक्काचं म्हणशील तर तू या घरात हक्कानेच राहतेस ना, या घरातली असल्यासारखीच राहतेस. इथे कोणी तुला परक मानत नाही. सत्यजित आणि हक्क, त्याच काय? नाव दिलं मला, नावात सगळे अधिकार सगळे हक्क आहे. मुधोळकर नाव लावायचा मान तो हवाय मला. बस बस, बाकी काहीही मागत नाहीये मी. सत्यजित, असं किती दिवस इतरांचे लग्न सोहळे बघत बसू? किती दिवस मुधोळकर हे नाव मला कधी मिळेल याची वाट बघत बसू? प्रिया, प्रिया प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. सत्यजित, यू ट्राय टू अंडरस्टँड. एकदा, फक्त एकदा स्वतःला माझ्या जागी ठेवून विचार कर. मग एक एक क्षण मी कसा जगते ते मला कल्पना आहे त्याची. कल्पना असून काय होतं? माझ्या मनाची शांती. सत्यजित, मी असं काय मागते तुझ्याकडे? माझ्या भांगात कुंकू भर, एवढी छोटीशी इच्छा आहे माझी, तीही तू पूर्ण नाही करू शकत. मग काय अर्थ आहे या आपल्या नात्याला? प्रिया, ते सत्यजित, प्लीज प्लीज काही बोलू नकोस. तू मला काहीतरी सांगणार, मग मी माझ्या स्वतःची समजूत घालणार आणि पुन्हा 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 तेच सगळं होणार.
मुळात या चार भिंतीत आपण दोघच असताना मी तुझ्या भांगात कुंकू भरावं इतकी छोटीशी अपेक्षा का ठेवतेस तू प्रिया? ठेवायचीच असेल तर मोठी अपेक्षा ठेव ना. या चार भिंतींपेक्षा चार चौघात मानानं जगजाहीर करून तुला माझं करण्यात जास्त इंटरेस्ट आहे मला. प्लीज फक्त थोडीशी वाट बघ. आशिष्य आठवण येते. मला ना एक प्रश्न पडतो नेहमी. मंजिरी ऐकतेस ना? म्हणजे मला असा प्रश्न पडतो की तू इतक्या सराईतपणे हे दोन वेगळे वेगळे चेहरे घेऊन कशी वावरतेस? म्हणजे मला आयुष्यभराची जखम देणारी ही तूच, माझी सेवा करणारी ही तूच. काय म्हणजे हे तुझ्या मनातलं गिल्ट आहे की हेच तुझं प्रेम आहे? कधीतरी माझ्या बाजूने सुद्धा विचार करून बघा, मग मिळेल तुम्हाला तुमचं उत्तर. अच्छा, अच्छा, म्हणजे आता मी विचार करायचा, मी हा विचार करायचा की बाबा मी चुकत तर नाहीये ना, मी चुकीचा विचार तर करत नाहीये ना. इतका विचार करायचा, इतका विचार करायचा की त्या विचाराला कंटाळून शेवटी मीच माझी समजूत घालून घेईन की बाबा सत्यजित तूच चुकतोयस, मंजिरीच सगळं बरोबर आहे. ए, तुझ्याशी बोलतोय मी, झोपलीस का? कोण चूक कोण बरोबर हा विचार न करता विश्वासाने तुम्ही मला आपलं म्हणावं एवढंच हवंय मला. आपलं म्हणजे अजून आपण वेगळे झालेलो नाही आहोत, अजूनही आपण एकमेकांचेच आहोत. काय काचेच्या भांड्याला तडा गेला ना तरी ते कायम एकसंधच दिसत, पण तडा गेला तो गेलाच ना. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की आता आपल्यातला हा तडा कधीच दुरुस्त होऊ शकत नाही. कसं असतं मंजिरी, माणसं तीच राहतात, जागा त्याच राहतात, नाती बदलतात. आता आपलंच बघ ना, इथे या खोलीत एकमेकांना किती आनंदाचे क्षण दिलेत आपण, किती सुख दिलंय. आणि आता आता परिस्थिती बदलली आहे, परिस्थिती पुन्हा बदलेल, नक्की बदलेल, फक्त तुम्हाला हवी असेल तर. परिस्थिती बदलायला हवी आहे.
शरीराच्या जखमा भरल्या तरी मनाच्या जखमा भरत नाहीत. दुखायचं थांबतं पण आठवायचं थांबत नाही. आणि पुन्हा पुन्हा आठवलं की पुन्हा पुन्हा दुखतं. नाही म्हणजे आता आपली यातून सुटका नाही, आपल्या दोघांचीही सुटका नाही. काय सत्यजित मुधोळकर, काय होतंय? झोप येत नाही? कशी येणार? जगाला खरेपणा, सत्य, तत्व यांचे धडे देऊन आता स्वतःच्याच डोक्यावर पापाचं एवढं मोठं ओझं झालं म्हटल्यावर झोप कशी येणार? तू सुख हिरावून घेतोस माझं, शांतच होतो मी. तू जाग करतोस मला सतत. तुझी सत्सद विवेक बुद्धी आहे रे मी. कुणी एकेकाळी माझ्याशिवाय तुझं पानही हलत नसे. आणि आता बघ, हे बघ, तुला सोडून मी माझा कुठलाच निर्णय घेतला नाही कधीच. कोणाची फसवणूक करतोयस रे तू? स्वतःची? अख्ख्या जगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतोस तू. खरा आरोपी तर तू आहेस. प्रियाची फसवणूक केलीस तू, तिच्या भावनांची खेळलास तू. तू काय विहंग आणि मंजिरीला चारित्र्याचे धडे देतोस? तुझं चारित्र्य कुठे स्वच्छ आहे? मंजिरी विहंगाची आणि माझी तुलनाच होऊ शकत नाही. पाप ते असतं जे जाणून बुजून केलं जातं. माझ्या हातून जे काही घडलं ते अनावधानानं, अजाणतेपणे घडलं. आणि जे काही घडलं त्यासाठी मी माफी मागितली प्रियाची. चुकून काय, जाणून बुजून काय, पाप हे पापच असत. आणि त्याच्यात कमी जास्त असं पर्सेंटेज नसतं सत्यजित. आणि माफी मागून तर ते कधीच पुसलं जात नाही. हे बघ, तू आता उगीच वाद घालतोस. तसं समज हवं तर फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. उद्या मंजिरी आणि विहंग सुद्धा येऊन हेच म्हणाले की आमच्या हातून चुकून घडलं, तर तूही हेच म्हणशे? मी पुन्हा एकदा सांगतोय, मी शेवटचं सांगतोय, विहंग, मंजिरी आणि माझी तुलना होऊ शकत नाही. माहितीये मला, पण खरंच तू म्हणतोस तसं मंजिरी आणि विहंगनं जर केलं नसेल तर काय म्हणून तू त्यांच्या समोर उभा राहशील? बोल ना. अरे बोल ना. आहे उत्तर? नाही ना? जा तू, जा तू इथून. नाही बोलायचंय मला तुझ्याशी. जा. अहो अहो, काय झालं तुम्हाला? तुम्हाला काही हवंय का? तुम्हाला कसला त्रास होतोय का मला सांगा ना. तू झोप. तुम्हाला वाईट स्वप्न पडलंय का? तू झोप सांगितलं ना, झोप. सकाळी उठवायची चांगली पद्धत आहे सर नायकांकडे. आवडली आपल्याला? आवडली ना. आता लवकर उठायचं. समोर एवढी सुंदर बायको असताना कशाला उठायचं?
हेलो, आपल्याला जायचं देवळात, आठवा लवकर. घरात एवढ्या जवळून देवीचं दर्शन होतंय, मग देवदर्शनाला जायची काय गरज. वाचतोय. हा बोल सत्यजित. अरे वा, अजून माझा नंबर डिलीट नाही केलास फोन मध्ये. मुद्द्याचा बोल. नाही, नैतिकतेच्या गप्पा मारणारा विहंग भोसले आपली ती नैतिकता पाळायला कधी येतोय हे विचारायला फोन केला. सरळ सांगशील तर तुझा महत्वाचा वेळ वाचेल. माझ्या वकिलाला बोलावून घेतलाय मी ऑफिसवर, तुला यावं लागेल, 15 मिनिटात पोहोच. नाही, आत्ता नाही जमणार, मला मधुरासोबत देवदर्शनाला जायचंय. दुपारी फोन करेन आणि येईन. कसंय विहंग, तू जर देवदर्शनाला नाही गेलास तर ना देवाला काही फरक पडत ना तुला. बिसाइड्स, तुझा देव कुठे पळून नाही जात आहे, कळलं? पण माझ्या आणि माझ्या वकिलाला तुझ्या तालावर नाचायला वेळ नाही आहे. 15 मिनिटात पोहोच. ठीक आहे, येतो, बाय. ताई साहेब, अहो ताई साहेब. ताई साहेब, मैं येते. अगं मीरा, हे बघ, काळजी नको करूस, आणि कुठलाही त्रास झाला तरी प्लीज मला कळव. ताई साहेब, तुम्ही नका मनाला वाईट वाटून घेऊ. आजवर तुम्ही माझ्यासाठी लई केलं, उलट माझ्यामुळेच तुम्हाला त्रास. नाही अगं, त्रास कसला त्यात, उलट मला तुझ्यासाठी काहीच करता नाही आलं. ताई साहेब, असं काय बोलताय? आजवर खूप केलंय माझ्यासाठी, लाजवतंय का मला? पण मग आता कुठे जाणार तू? कुठं काय, नवऱ्याच्याच घरी जाणार. आता किती काय बी झालं तरी तेच माझं घर आहे. ताईसाहेब, पुरुषाने किती बी पाप केले तरी तो उजळ मात्याने जगतोया. आणि बाईला, बाईला न केलेल्या पापाची शिक्षा भोगावी लागते. हाच दुनियाचा नियम आहे. पण आपल्या नवऱ्याला त्याची जाणीव नको का? त्याला जाणीव नसली तरी मला माझ्या मंगळसूत्राची जाणीव आहे. येते मी. अगं काय करतेस? काळजी घे. चला येते. थांब मंजुरी, काय मिळवलंस? माझा इतका अपमान करून, माझ्याशी एवढं भांडून काय मिळवलंस का? काही मिळावं म्हणून कोणी चांगले निर्णय घेतं असं नाही ना प्रिया. आणि माझा निर्णय कसा बदलला, नक्की काय झालं हे मला कळलेलं नाही असं नाहीये. काही झालं असलं तरी मंजिरी, आज तुझ्यावर ही वेळ आलीच ना. मीराला बाहेर जा असं म्हणण्याची वेळ, हेच जर तू पहिले डोकं चालवलं असतंस तर आज ती बिचारी मीरा दुखावली गेली नसती, आणि तुझ्यावर तिला बाहेर जा ही म्हणण्याची वेळही आली नसती. स्वतःने घेतलेल्या निर्णयावर पश्चाताप होतोय ना? माझा निर्णय चुकीचा नव्हता. असं मीरा काय बोलून गेली ते ऐकलंस ना? तिला तिच्या मंगळसूत्राची जाण आहे. मंजिरी, आजही पुन्हा मला तोच प्रश्न विचारायचा. सत्यजित जर मीराच्या नवऱ्यासारखं वागला तर सोडून देशील त्याला?